वारगटचा ट्रेक सुरू केलेला आहे आणि खाली फिटनेस कमी असल्यामुळे एकाचा फिटनेस कमी असल्यामुळे तो येत आहे आणि त्याला मोटिवेट करण्यासाठी प्रसन्न थांबला आहे निखिलला मोटिवेट करण्यासाठी. आणि जोपर्यंत आम्ही थोडंसं मग वर भाऊ मी आणि भैया सॉरी माझा भाऊ भाऊचं नाव सागर आहे त्याला मी भैया म्हणतो दोघंजण वर चाललेलो आहे. ऑलमोस्ट अर्धा टप्पा जो आहे तो चढलेला आहे आणि वर म्हणावासे अवघड नाही आहे. तुम्ही जर का बिगिनर ट्रेकर असाल तरी तुम्हाला पाऊन ते एक तास खूप झाला एवढ्या टेकडी चढायसाठी. आणि जर का तुमच्याकडे फिटनेस कमी असेल तर 1.5 तास फार झाला जसं ते दोघं येतात म्हणून असेल. आज तासाची चढाई केल्यानंतर ना निखिल माझा मित्र प्रशांत आणि इकडं माझा भाऊ भैया सागर आम्ही प्रथम प्रवेशद्वार आणि त्याचं जे बुरुज आहे तिथं आलो आहे. आणि पायऱ्या म्हणाव्याशा राहिलेल्या नाही आहेत. पायऱ्या होत्या जुन्या काळामध्ये पण काही नैसर्गिक वातावरणामुळं त्या पायऱ्या नाहीशे झाल्या आहेत उपस्थित झाले आहेत आणि हे प्रवेशद्वारसुद्धा मदत झालं आहे. पण बुरुज अजूनसुद्धा शाबूत आहे त्याच काळातला. वर काही आर्टिफिशियल बुरुज बांधण्यात आलेले आहेत ते तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवेल मी. वारकोट चढायला दोन टप्पे आहेत. एक पहिल्या टप्प्यावरती चालतो आहोत आणि त्याने पुढे तुम्हाला एक मोकळं ग्राउंड दिसेल आणि त्याच्यावर थोडासा हा टप्पा आहे. मी तुम्हाला जे आर्टिफिशियल भिंत मानत होतो तो साईडचे जे तटबंदी आहे ते त्या साईडने बांधले आहे कारण की अर्धी तटबंदी तुटलेली आहे तर त्याला संरक्षित करण्यासाठी अर्धी तटबंदी त्यांनी आर्टिफिशियल अशी बांधलेली आहे. आणि ह्या साईडला एक बोर्ड लावलेला आहे मे बी तो बोर्ड हा दरवाजा कोणता आहे त्या संदर्भात असेल पाहूया. त्यानंतर ना तुम्हाला वारोगडच्या पायी झाला जे दुसरा एक रस्ता डायरेक्टली गाड्या वर येतात
दीड तासामध्ये करून आल्यानंतर आपल्याला आता दुसरे प्रवेशद्वार भेटते, पण इथं सध्या पायऱ्या खराब झाल्यामुळं त्यांनी आर्टिफिशियल पायऱ्या बनवल्या आहेत पर्यटकांच्या किंवा आपले मराठी मावळ्यांना वर जाण्यासाठी. तर हे अशा पायऱ्या त्यासोबत बनवलेले हे फील बनवलं आहे. आणि वर गेल्यावर तुम्हाला दिसेल की दोन बुरुज लागत आहेत आणि ते दोन्हीसुद्धा अजूनसुद्धा साबूत असतो. वारुगडावर एक शेड मांडला आहे आणि एक घंटीसुद्धा आहे, पण कशाचं मंदिर आहे ते मला नाही समजलं, कारण की इथं कोणतेही माहिती फलक सूचना फलक कोणत्याही प्रकारचं नाही आहे. पण इथं मंदिर असावं ज्या अर्थी घंटा बांधलेला आहे. त्या मंदिराच्या समोर हे विहिरीसारखं एक तटबंदी असलेलं हे आहे, पण त्या विहिरीमध्ये पाणी नाही, जस्ट एक झाड आहे चिंचेचं आणि त्या चिंचेच्या झाडावर माकडांची फॅमिली आहे. त्या विहिरीच्या शेजारी जर तुम्ही पाहिलं तर एक पाण्याचा हौद आहे आणि त्या पाण्याच्या हौदमधलं पाणी म्हणावं असं एवढं चांगलं नाही आहे. साधवलेलं जरी पाणी असेल तरी काही कारणांमुळे ते खराब झालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्यासारखे पर्यटक येतात आणि निष्काळजीपणे ते त्यामध्ये पाण्याची बाटल्या पिशव्या आणलेल्या खाऊची पाकिटं ते टाकत असतात. जे खालून बघितलेलं आपण जे झाड होतं झाडाच्या मुळापार खालीपर्यंत आलेलं आहे ते हे झाड आहे. आणि ह्या झाडाच्या बाजूनी जो काही बुरुज होता तो ओरिजिनल जुन्या काळातला बुरुज आहे, तो आर्टिफिशियल बांधकामने घेतला. तुम्हाला साईड दिसेल बांधकाम बघत आहात, त्या बांधकामासाठी लागणारं पाणी आणि लागणारा माल हा ह्या यंत्रणांच्या स्थानी माध्यमातून वर आणलेला आहे. जसं की आपले जे सिमेंट नाही तर प्लॅस्टर असतं त्यासाठी एक रेलिंग बनवलेलं होतं आणि त्या रेलिंगला हे तरी वीज हवी, तर ती वीज या ह्याच्यावरून देण्यात आलेली असावी असं मला वाटते. आणि हे फक्त माल खालीवर नेण्यासाठी हे यंत्र आणि इकडचं वर जाण्यासाठी आपण जे काम केलं आहे ते खरंच मोलाचं काम आपण म्हणूयात, कारण की हा जगा बुरुज नसता तर काही वर्षांनी कालांतराने तिथले जे काही दगडं आहेत ते थोडे थोडे काय होणार हळूहळू ते खाली पसरत गेले असते आणि गडाचा निश्चितपणे थोडासा डॅमेज झाला असतं. वारगुड जो आहे सारावाईचे जे डोंगररांग आहे त्यामधला एक डोंगररांग आहे आणि रविवार मग बरेचशीच गर्दी येत होती. आपला रस्ता हा तुम्हाला खाली दिसेल आणि त्याचप्रमाणे जे म्हणलेलं भैरवनाथचं मंदिर आहे ते भैरवनाथचं मंदिर इथं आहे. तुम्हाला का गाडीने यायचं असेल तर थोडासा पुढून वासा मारून तुम्हाला हा रोड डायरेक्टली इथं एक 5 मिनिटाची चढाई करायची असेल तर डायरेक्टली हा रोड डांबरी रोड रस्ता येतो, तुम्ही इथं गाडी घेऊन येऊ शकता. जर का तुम्ही ट्रेक करू इच्छित आहात, हायकिंग करू इच्छित आहात, फिटनेस ट्रेक असाल तर तुम्ही तो खालून चढून येऊ शकता जिथून आम्ही आलो आहोत. वारुगडवरून दिसणारा हा जो सीन आहे खाली तुम्हाला तुम्हाला सांगितलं भैरवनाथचं मंदिर, त्याच्यासाठी पाणी टाके, त्या शेजारी जुन्या काळात असेल तलाव आहे आणि वारुगडाच्या वरून मी तुम्हाला चारही बाजूनही दाखवत आहे की काय आहे ते. समोर तुम्हाला भवनचक्के दिसतील आणि वारुगडची जी ग्रामपंचायत आहे त्या समोर डोंगरावर आहे असतील, तर तुम्हाला मंदिर आहे वारुगड प्लस तिथे ग्रामपंचायत आहे ती वर आहे ग्रामपंचायत. आणि जसं तुम्ही पाहिलं समोर एक मंदिर दिसत आहे तिथे आणि ह्या साईडला थोडंसं पाण्याची बांधलेली टाकी आहे, ती पण जुन्या काळातली आहे. वारुगडवर आल्यानंतर ना अख्खा तुम्हाला फलटण भाग वरून थोड्या प्रमाणात दिसतो, म्हणजे फलटणच्या शेजारची जी गावं आहेत निरगुडी वगैरे तर ते तुम्हाला दिसतील. आणि ओवरऑल चांगला वन डे फॅमिली ट्रिप तुम्ही करू शकता तुमच्या फॅमिलीबरोबर, म्हणावं असं अवघड नाही आहे, थकवणारा नाही आहे. तुम्ही फॅमिलीबरोबर जरी घेऊन आलात तरी वर पाण्याची सोय आहे, जर का तुम्हाला तहान लागेल तर शेजारी गाव आहे
मी तिथून मदत घेऊ शकता. आणि वर येताना नेहमी मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही कोणत्याही ट्रेकला जात असाल तर सोबत काहीतरी खाण्याचं थोडंफार सामान, एखादी दुसरी गोड वस्तू, मे बी ते चॉकलेट असू शकतं किंवा साखर असू शकते, आणि प्लस पाण्याचे बॉटल हे नेहमी ट्रेक करताना कॅरी करत जावं. आता खाली उतरत आहोत, खाली उतरायला जास्त टाईम लागणार नाही कारण की चढताना थोडीशी कबर आहे. हे चांद खान जो होता किल्ल्याचा किल्लेदार आणि सरदार याची कबर आहे चांद खानची. पारगड झाल्यानंतर ना आम्ही चालतो आहे, आता धुमावाडीचा धबधबा आहे चालक साधन आणि मागं त्यांचे मित्रमंडळ दोघं जण प्रशांत आणि निखिल दोघं सुद्धा येत आहेत. गाड्या आता पार्क केल्या आहेत आणि गाड्या पार्क करून आता चाललो आहे आम्ही त्या पाण्यातूनच धुमावाडीचा धबधबा पाहायला. इतके सुंदर असा रोड पाण्यामधून चालत जाण्याचा एक वेगळा अनुभव आहे. आणि तुम्ही सुद्धा जर का कधी आला ह्या साईडला धुमावाडी फलटण साईडला तर नक्की हा ट्रेक मारावा आणि ह्याच ड्युरेशनमध्ये मारावा कारण की पाणी थोडंसं कमी असतं आणि वड्यामधून जाण्याचा जो अनुभव आहे तो तुम्हाला घ्यायला मिळेल. तुम्ही छोट्या मुलांना पण घेऊन येऊ शकता. आता हा कमीत कमी एक 2 किलोमीटरचा ट्रेक असणार आहे. 2 किलोमीटरमधून पाण्यातून चालून गेल्यानंतर ना आपल्याला धबधबा पाहायला मिळेल. आता धबधब्याला एवढं पाणी नसेल पण आपण पाहूयात किती पाणी आहे. खेदाची गोष्ट म्हणजे ही आहे, एवढ्या चांगल्या नैसर्गिक ठिकाणी हे अशी चिप्सची पाकिटं, कुरकुऱ्याची पाकिटं हे आपण दिसत आहेत. जर का मी हा संदेश देऊ इच्छितो जर का तुम्ही जर का काही खायला घेऊन जात असाल तर इकडं तिकडे टाकण्याऐवजी तुमच्या बॅगमध्ये ठेवा, कारण की जाताना जरी तुमचा आहे ना 1 किलोभर जरी तुम्ही चिप्स नेले असतील तर त्या कागदाचं वजन फक्त 1-2 ग्रॅम असते आणि ते तुम्ही घरी जाऊन डस्टबिनमध्ये सुद्धा टाकू शकता. तर निसर्गाचा ऱ्हास करण्यापेक्षा मी तुम्हाला हे सजेस्ट करेल की जो काही कचरा आहे तो सोबत त्याने कॅरी करत जावा. जसं की मी जर पाणी घेऊन चाललो असेल तर मी नेहमी माझी पाण्याची बॉटल मोकळी झालेली माझ्या बॅगमध्ये ठेवतो. चॉकलेट घेऊन जात असेल तर चॉकलेट खाले ते जे रॅपर्स असतात ते मी बॅगमध्ये किंवा खिशामध्ये ठेवतो आणि घरी आल्यानंतर ना डस्टबिनमध्ये टाकतो. तर निसर्गाचा राष्ट्रा आणि जे काही तुम्ही सोबत खायला घेऊन जात आहे तर जे कचरा असेल, रॅपर्स असतील, बॉटल्स असतील प्लास्टिकच्या, त्यासोबत घरी येऊन डस्टबिनमध्ये प्रॉपर डिस्पोज करा. तुम्हाला निसर्गाचा थोडासा सीन दाखवतो, खूप छान वाटते, एकदम निसर्गरम्य वातावरण, कोणाचं बॉसचं टेन्शन नाही, ऑफिसचं काही झिकझिक नाही. आणि अशा पाण्यामधूनच आतापर्यंत 1.5 किलोमीटर चालत आलेलो आहोत, अजून 1.5 किलोमीटर चालत जायचं आहे. ऑफ सीझन असल्यामुळे धबधब्याला एवढं म्हणावं असं पाणी नाही आहे, पण धबधब्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता. आणि हा समोर दिसतो आहे तो धुमावाडीचा धबधबा. छोटंसं मंदिर पण आहे कोणत्या तरी देवाचं, म्हणजे ते मानतात तसे धबधब्याचं आहे ना, पुढच्या गावकऱ्यांना सुखरूप ठेवावं म्हणत तिथं पूजा अर्चना करत असतात ते. धुमावाडीच्या धबधब्यापाशी आलेलो आहेत आणि दोघं जण ते पाण्यामध्ये मस्तपैकी एन्जॉय करत आहेत तिघं सुद्धा. आणि माझ्या पायाला लागल्यामुळं मी आतमध्ये जाऊ शकत नाही. पाणी कमी आहे पण
तुम्ही मजा भरपूर मनसोक्त घेऊ शकता आणि अशक्य सुंदर असा निसर्गाचा देखावा. हे मासे पायाला नॅचरल स्पा करत आहेत. धुमावारीच्या धबधब्यानंतर ना आम्ही आज चाललो आहोत घरी. धुमावारीच्या धबधब्याच्या तिथे माझे पाय लागल्यामुळे मी स्विमिंग नाही करू शकलो, पण माझ्याबरोबरचे मित्र परिवार आला, त्यांनी स्विमिंगचा चांगला अनुभव घेतला आहे आणि ते झाल्यानंतर ना आम्ही घरचे आणलेला सारा दिवाळीचे लाडू त्याचे चिवडा खाल्लेला आहे आणि खाऊन आता घरी चाललेलो आहोत. हे पुढे चाललेले आहे आम्ही घरी चाललेलो आहोत. आणि जर का तुम्हाला हा जका व्लॉग जर का आवडला असेल, वारूगड आणि धुमाळवाडीची सफर जर का आवडली असेल, तर चॅनलला नक्की लाईक करा, लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. अँड टेक केअर, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.